तर काल ना चिरंजीवांच्या शाळेमध्ये होता रेड डे सेलिब्रेशन आता या प्री प्रायमरी स्कूल्समध्ये ना हे कलर डे असतातच त्याच्यासाठी ता ना मी एक स्पेशल अशी डिश बनवली होती म्हणजे की मी ट्राय केली बनवायची त्याला म्हणतात चुरोज जे स्पॅनिश डिश आहे तर आपण तिला ना घरगुती पद्धतीने एकदम सिम्पल कसं बनवता येईल ते बघूया तर सगळ्यात पहिले इथे आपण एक स्टार शेपचं नोझल घेतलेलं आहे आणि जर तुमच्याकडे नोझल आणि पायपिंग बॅग नसेल तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक नक्की करा आता इथे आपल्याला साखर घ्यायची आहे तर जी बाजारात मिळते ना कॅस्टर शुगर थोडीशी जाडसर असते ती घ्यायची आहे पण जर आता ती घरी नसेल तर काय करायचं तर आपली जी नॉर्मल साखर आहे त्याला थोडंसं पल्सवर एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं कारण आपल्याला जाड साखर हवी आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत दालचिनी तर जी आपली सिनेमन असते ना त्याला पण आपण पड़ मिक्सरमधनं फिरवून घेणार आहोत आणि चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण आपल्याला ह्याची पावडर हवी आहे कणं नको आहेत आणि हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला आपण साईडला ठेवून देऊया आता जर तुम्हाला कॅस्टर शुगर मिळाली ना तर तुम्ही नक्की तीच वापरा कारण ही जी साखर आहे ना ही थोडी जास्त लागते आपल्याला खूप लावायची नाही आहे साखर पण आता जर इन केस आता जसं की माझ्याकडे वेळ नव्हता मला अर्जंटली ह करायचं होतं हे सगळं डब्यात द्यायला टिफिनमध्ये द्यायला म्हणून मी जे घरगुती सामान होतं अगदी अवेलेबल ते सगळं याच्यात वापरलंय आता मी एक कप पाण्यामध्ये ना तीन चमचे बटर चाकलेलं आहे तुम्ही बटरऐवजी तूप घालू शकता दोन चमचे मी गुळ पावडर घातली आहे त्याऐवजी तुम्ही एक चमचा साखर वापरू शकता आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं आपल्याला व्हॅनिला इसन्सचे ड्रॉप घालायचे आणि हे पाणी ना आपल्याला फार उकळायचं नाही आहे आपल्याला फक्त बटर मेल्ट करून घ्यायचं त्याच्यावर नाही आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला रेड कलर जसं की आपली आजची थीम रेड होती तर आपल्याला रेड कलर हवा होता माझ्याकडे ड्रॅगन फ्रूट होतं रेड कलरचं मी ते दोन चमचे ते घातलं आहे याच्यामध्ये तुमच्याकडे ड्रॅगन फ्रूट नसेल तर तुम्ही बीटरूटचा रससुद्धा ह्याच्यात घालू शकता आता जेवढं पाणी तेवढीच कणिक घेतली आहे कणकेऐवजी तुम्ही मैदा पण घेऊ शकता कणिक चाळून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर टाकायची आहे आणि टाकल्यावर लगेच आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला गुठळ्या नको आहे अजिबातसुद्धा गॅसची फ्लेम बंद केली तरी चालते किंवा लो केली तरी चालते आता गॅस बंद करून टाकायचं आहे आपल्याला आणि हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे लालसर असा जे फेंट गुलाबी पण लाल असाच रंग हवा आहे आपल्याला आता ह्याला आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि ह्याला जरासं गार करून घेऊया आपल्या हाताला सोसेल एवढं थंड झालं तरी चालतं खूप गार नाही करायचं आहे आपल्याला एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं ह्याला एक पाच ते दहा मिनटात हे गार होतं आता एक पाच ते दहा मिनटानंतर आता आपण ह्याला घालूया आपल्या पायपिंग बॅगमध्ये आता नोझल सा आहे ना ह्याला थोडं मोठ्या साईजचं लागतं माझ्याकडे मोठा साईजचा नोजल नव्हता छोटंसं नोझल होता त्यामुळे मी जे होतं त्यात केलं आहे कारण मी हे जे चुरोज आहेत हे फुल्ली घरात जे सामान अवेलेबल आहे त्याच्यातच बनवलेलं आहे त्यामुळे बघा आता हे असाच छोट्या नोझलने आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता हे पूर्ण खाली आहेस तर ह्याला थोडंसं प्रेस करायचं हे बघा इथून बाहेर निघायला लागलं आता एका प्लेटमध्ये ना ह्याला हलक्या हाताने प्रेस करायचं आणि ह्याचे असे चुरोस करून घ्यायचे आता हे झालं आता जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुमच्याकडे चकलीचा साचा असेल त्याच्यामध्ये स्टार शेपचा एक साचा असतो तो घालायचा त्या साच्यामध्ये आपलं हे कणकीचा मिक्सर घालायचं चुरोसचं मिक्सर घालायचं सा, सा साचेचं झाकण लावायचं आणि ह्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आता तुम्ही जर हे लहान मुलांसाठी करणार असाल तर तुम्ही हे फ्रायरमध्ये सुद्धा करू शकता ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकता किंवा मग ह्याला तुम्ही थोड्याशा तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता तुम्ही हे तुमच्या लहान मुलांना सुद्धा खायला देऊ शकता मैदा नाही आहे साखरेचं प्रमाणही एकदम कमी आहे प्लस आपण याच्यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल बाहेरचा सुद्धा घाला त्यामुळे तुम्ही तुमच्या ह्या वर्षाचे जे मुलं असतात ज्यांना दात येतात आणि आपण त्यांना सॉलिड सुरू करतो तेव्हा सुद्धा तुम्ही त्यांना हे खायला देऊ शकता अगदी चांगलं आहे खायला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि दुसरं म्हणजे काय ना कि तुम्ही की तुम्ही ह्याच्यामध्ये जी आपण बाहेरून जी साखर कोट केली त्याच्याऐवजी तुम्ही गूळ कोट करू शकता गुळाची पावडर तेसुद्धा चालतं काहीच हरक आता ह्याला ना आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे थोडंसं मिडियम आणि थोडंसं हाय फ्लेमवर आता याच्या शेपवर जाऊ नका कारण आपण घरात अवेलेबल सा सामानातून हे सगळं बनवलेलं आहे त्यामुळे थोडंसं वरखाली हे होणार आहे आता हे आपण काढून घेऊया ह्याला तळ तेलातून काढल्या काढल्या डायरेक्ट साखरीत घालायचं नाही थोडंसं गार झालं की घालायचं नाही तर मग हे खूप जास्त साखर चिपकून जाते याला ह्याला असं फक्त वरून असे साखर स्प्रिंकल करायचे आहे कारण आपल्याला जास्त साखर लावायची नाही आहे याला हे बघा आपले हे मस्त असे चुरोज बनून तयार आहे आणि किती क्रिस्पी झाले आहेत बघा बाहेरून आणि आतून तेवढे सॉफ्ट आहेत तर अशा पद्धतीने आपला हा रेड डेचा रेड टिफिन बनवून तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटते ते मला नक्की सांगा ट्राय करून बघा तुम्ही तुमच्या मुलांना हे इव्हिनिंग स्नॅक्समध्ये सुद्धा देऊ शकता खूप टेस्टी लागतं थँक्यू